शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या असतील. बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा. आणि सिटी कट्टावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका, आरआरसी नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 190 वर. असं म्हणतात की दिल का रास्ता जाता है पेट से. और आपको पता है म्हणजे मुळात मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा. आज स्पेशली घेऊन आलोय अशा एका शेतात, अशा एका ठिकाणी जिथे खास वराडी पद्धतीचा रोडगा बनतोय. आणि तो रोडगा बनवणारी जी टीम आहे ती माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय. आम्ही आहोत आमच्या मोरगाव भाकरी इथल्या प्रतिनिधी त्यांच्या घरी आलोय. आणि मुळात त्यांचं हे शेत आहे, या शेतातला लजीज असा रोडगा आज तुम्हाला दाखवणार आहे. खरा रोडगा काय असतो ते तुमची दाल बाटी म्हणा किंवा तुमचे तिकडचे तळलेले वगैरे असतात, त्या व्यतिरिक्त तोंडाला चव आणणारा असा आजचा आपला एपिसोड असणार आहे. कुठेच नका जाऊ, भेटूया त्यांना, जाणून घेऊया खास शेतातला अस्सल वराडी रोडगा. शोचं नाव आहे मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा. चला बघूयात. तर आरआरसी परिवारातले आमचे प्रतिनिधी भाकरे साहेब असल्या मोरगाव भाकरे या ठिकाणी आम्ही आलोय. त्यांचं शेत आहे आणि तुम्ही बघताय इथे रोडगे आहेत आणि मावशी पण आहेत. मावशी नमस्कार, काय तुमचं नाव? देवकाबाई. देवकाबाई आपल्या सोबत आहे. तिकडून येतो मी, इकडून येतो मी. देवकाबाई रोडगे तुम्ही बनवता, हे काय चालू आहे सध्या? हे रोडगे. हा रोडगे काय करत काय तुम्ही? हे रोडगे आता भाजा लागते, हे आता हे करायला लागतं तयार, हे आता हे काढा लागतात भट्टीतले. हे भट्टीतले रोडगे काढणं चालू आहेत. भट्टी कशाची बनवली तुम्ही? हे काय गवऱ्या होत्या का? हो या गवऱ्या होत्या ना. याला काय म्हणतात का आपल्या भाषेत? याले रोडगे म्हणतात. आणि तुम्ही हे आता काढणार? पण याला तर माती लागलेली आहे. मग कसं? माती बरोबर झटक झटक होते ना. झटक झटक होते का? तर हे एक एक रोडगे निघतात. तर तुम्ही किती वर्ष झाले बनवताय? बाबा लय वर्ष झाले. आपल्या इकडे एक नंबर चालते. हो एक नंबर चालते. मग काय हे याच्यासोबत काय काय खातात? याच्या संग वरण, वरण वांग्याची भाजी आहे का? मग हो वरण वांग्याच्या भाजीकडे जाणार आहोत. पण आता एक दादा आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा संदीप भाऊ, हे बनण्यासाठी किती वेळ लागते आणि तुम्ही कशी याची सुरुवात केली? काय काय असते याच्यामध्ये? त्याच्यात ओवा आटा मीठ बस. ओवा आटा मीठ कसे बनतात? काय कणकीचे गोळे? हे कणकीचे गोळे का पाणी टाका लागे असे 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 चाकुल्या चाकुल्या करा लागे असे तेल तेल लावा. पूर्ण महाराष्ट्रातली जी मंडळी आहेत ना ते सगळे बघतायत. त्या सगळ्याला सांगा तुम्ही याची रेसिपी काय कसे बनतात? हे कसे बनतात म्हणजे हे चांगली कणिक चुरा लागते, त्यात ओवा टाका लागते, लागे असे चांगले असे तेल लावा लागते त्याले. मग असे गोळे करा लागतात, ते गोळे करून मग या आकटीत टाका लागतात. अच्छा, किती वेळ लागते हे बनण्यासाठी? तरी याले एखाद एक दीड घंटा लागते. एक दीड घंटा लागते. पण आता हे सगळं ज्यांनी घडवून आणलं ती व्यक्ती आपल्या सोबत आहे. दादा या इथे या तुम्ही, या या या. आता तुम्ही हे तर आमचे खरे प्रतिनिधी आहेत, यांच्यामुळेच आम्ही सगळे इथे जमून आलोय. दादा नमस्कार. आरआरसी परिवारात तुम्ही अनेक वर्षापासून जुळले, रोडगा पार्टी देत काय विशेष? विशेष नाही, ते आज 26 जानेवारी सुट्टी होती आपल्या ह्याला, त्याच्या निमित्त ठेवलेली. अरे मग तुम्हाला सांगतो 26 जानेवारी सुट्टी, ऑफिस मधून सुट्टी काढून आलो आम्ही. त्या भाजी गिजी कसं काय आहे का निमित्त काय 26 जानेवारी फक्त? हा 26 जानेवारी सुट्टी असते ना, तशी कोणाला सुट्टी भेटत नाही. हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षांपासून आरआरसी सोबत हे जुळलेले आहेत. अत्यंत साधा निर्मळ माणूस, स्माईलच तुमची एवढे. पहिलेपासून हळू बोलताय की असेच? नाही असे रोडगे खाऊ खाऊ यांची फार स्तुती होते. मुळात आरआरसी परिवारासोबत आता आमच्या ताई आहेत, आता देवकाताई झाले किंवा आमचे दादा आहेत. काय सांगाल तुम्ही, किती लोक जुळतात आणि हा जो प्रपंच आहे म्हणजे हे जे तुम्ही रोडगा पार्टी करताय या पाठीमागचं कारण काय? त्याच्या मागचं कारण काय आता हे किंवा लोक हे होऊन मला बिल्ले की बरं राहते पैकी पैकी वाढतात. दरवर्षीचा उपक्रम आहे. तुमच्या रोडग्याची विशेषता आहे भाकरे, मोरगाव भाकरे म्हटलं आणि भाकरे साहेब म्हटलंय तर विशेष संपला. तसे तुमच्या सगळ्यांचे लाडके आहेत. दादा यासोबत काय काय आहे आणि हे बनवताना किती लोकांचं तुम्ही बनवले आता हे सध्या? हे आपण जवळपास 100 ते 125 लोकांचं बनवलं. आणि एका रोडग्यात खाली बसा जरा. आता हा रोडगा इथून काढल्यानंतर हे पोतं मला दिसते, हे कशासाठी आहे? हा रोडगा जो काढला ना तर आपण या पोट्यात टाकला हलवलंय की पुरा पांढरा चक होऊन जाते. अच्छा, ही माती निघून जाते? हा पूरी माती निघून जाते. तुम्हाला काय आवडते, आतमधला कि वरचा पोपडा? मला तर पोपडा आवडते. पण तो खायचा कशा सोबत, भाजी सोबत, ठेचा सोबत काय असते? याच्यासोबत वांग्याची भाजी आहे, वरण आहे आणि चटणीचा ठेसा आणि बाकी कांदा आपलं हे आहे, कांदा निंबू. कांदा निंबू टाकून लवकरच तुम्हाला दाखवतो. पण भाजी काय कशा प्रकारे बनवली गेली? अस्सल गावरानी वराडी रोडगा आपल्यासोबत दादा असणार आहेत, देवकादाई असणार आहेत. पण
घेऊया छोटासा ब्रेक. मनोरंजनाचा एकच पत्ता, शोचं नाव आहे सिटी कट. पश्चिम विदर्भातील एकमात्र टॉप न्यूज चॅनल आरआरसी न्यूज. आरआरसी न्यूजला आतापर्यंत 3 कोटी व्ह्यूज. पश्चिम विदर्भात सर्वाधिक दर्शकांची पसंती. निष्पक्ष, निस्पृह, निर्भीड चॅनल आरआरसी न्यूज. तुम्ही पाहता का आरआरसी न्यूज? आम्ही सबस्क्राइब केले आहे आरआरसी डिजिटल अकोला. तुम्ही सबस्क्राइब करा यूट्यूब चॅनल आरआरसी डिजिटल अकोला. वाट बघताय तुम्ही, मला माहिती आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा परत आलोय. मनोरंजनाचा एकच पत्ता, शोचं नाव आहे सिटी कट्टा. पुणे मुंबईत राहताना असले रोडगे तुम्हाला कधी कुठे खायला मिळतील तर तुम्ही तुमच्या कूलरच्या टब मध्ये करू शकता. ही सगळी रेसिपी सांगणार आहोत, पण रोडग्यांच्या बद्दल बोललो. आता ह्या काळपटपणा किंवा हा जो रोडगा आहे, आता याला हात लावून जर मी बघितला तर चटका लागू शकतो. पण आता यांना ती पद्धत आहे. आपल्यासोबत स्वतः आमचे विठ्ठलराव आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. हे रोडगे आता तुम्ही या पोत्यात भरणार आहात? हो, पोत्यात. काय करणार आहात नेमकं जरा करून दाखवा. चक होतात, पांढरे चक होतात. दाखवा बरं करून कसं करतात. सांगण्यात हे आलंय की आता हा जो रोडगा आहे, ऍक्च्युली हा गरम आहे आणि याला आता स्वच्छ करण्यात येईल. याला कट करण्यात येईल आणि कट केल्यानंतर मग तो स्वच्छ करण्यात येईल. तो कसा आता आपल्या समोर प्रेझेंट होतो ते माहिती नाही. आता पोत्यामध्ये घालून आमच्याकडे तुम्ही गोणी म्हणत असाल, हे पोत आहे. ही पद्धत आहे. हे तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता. हा, वेगळ्या पद्धतीने करू शकता तुम्ही. चालेल चालेल. क्या बात. बघा क्लिअर झालंय. हा रोडगा आता चक झालेला आहे. आपल्या भाषेत काय चक झाला. तर हा रोडगा आता झाला चक. चक इन द सेन्स आता हा क्लीन झालाय, तुमच्या खाण्यायोग्य आहे असं यांचं म्हणणं आहे. तर हे रोडगे आता याला काय करणार पुढे? याला आता फोडून फोडून डायरेक्ट ताटात. हो, ताटात. क्या बात. तुम्हाला कोणती भाजी आवडते? मराठी. किती वर्ष झालं लग्न तुमचं? तरी आता लय झाले. किती झाले? या तुम्ही इकडे. कोणती भाजी आवडते याच्या आजी तुम्हाला? बसन खाली. कोणती भाजी आवडते तुम्हाला याच्या आजी? भाजी भाजी का? कोणती भाजी असते? एवढे वर्ष झाले कोणती आवडते? किती वर्ष झाले लग्नाला? आठवते का? नाही बा, लग्नाला नाही आठवत. किती वर्ष झाले? पक्का तुम्हाला आठवते? नाही, सालच माहित नाही. आता आता एवढे सुंदर दिसतात, पहिले किती मस्त. हो ना, काय करता सुंदर दिसत. काय म्हणते आमचे दादा जे आहेत प्रतिनिधी आहेत आरआरसीचे, त्याच्यात त्याने इथलं घडून राहिल बाबा. मस्त आहे ना, आशीर्वाद आहे. हो, असेच रोडगे बनवत राहा. तुमच्या आशीर्वाद असू द्या, आमच्या सगळ्या प्रेक्षकांनाही आशीर्वाद असू द्या. तर हे हे जे दादा म्हणजे हे कपल आमचे जे दादा आहेत प्रतिनिधी, त्यांचे आई वडील. तर छान वाटलं बोलून. आता पुढचं कापून दाखवा पटपट. हा, लोक वाट पोरवली. ठीक आहे, कापायला गेलं ठीक सकाळी मातीत कापायला. चला तिकडे जाऊ ना मग. बरं बरं. असं असते माहितीये का, इथे कान पकडला माझ्या. जाऊ द्या चला. ठीक आहे, चला आता बघूयात पुढची प्रोसेस. तर स्टेप नंबर 2, पहिल्यांदा आपण रोडगे जे आहेत ते बघितले, विस्तवामध्ये काढलेले कणिक होती, त्या कणकेला तेल लावून त्याचा एक गोळा बनवण्यात आला. तो गोळा जेव्हा होता तो तिथे टाकण्यात आला. स्टेप 2 आहे. आता स्वच्छ केल्यानंतर दादा तुम्ही काय करताय? सर, हे कापून कापून देत. दाखवा जरा कापून. विळीने कापा लागते का तुमच्याकडे? याला पावशी, विळी, चाकू, कोयता, काय काय असेल हे, याला काय म्हणतात? विळा. विळा. मग हे लवकर कापल्या जात नाही? मेहनत लागते का? हा. कापल्यानंतरचा पहिला असं दिसतोय, ही फ्रेम बघा, पहिला असं दिसतोय. त्यानंतर मग हे हे कोणाला कोणाला हा पोपडा आवडते दादा? अरे वा. नंतर सेकंड स्टेप ही आहे. तर तुम्ही अच्छा म्हणजे ते अर्ध करता तुम्ही? परिचय काय? दीपक भाकरे. दीपक भाऊ. क्या बात आहे. याच्यातलं तुम्हाला काय आवडते? दात पडले म्हणते नरम आवडते. मला पोपळा आवडते. हा ना, बघा हे आतमधले नरम तुम्ही खाऊ शकता. हा पोपळा वेगळा आहे. खास करके गावरान अस्सल वराडी रोडगे यासोबतची भाजी आता बघूयात. जाऊ मग आम्ही. किती रोडगे बनवले टोटल आतापर्यंत? किती असतात? किती किलो? पन्नास किलो. जे पन्नास किलो जे एका किलो किती बसतात? दोन.
तरी एका रोडग्यात असतं माणूस ढ्याव ते राजा खाल्ला की किती खाते माणूस नॉर्मली अर्धा एक आहे ना यांच्या तोंडाला पाणी सुटलं आता भाजी दाखवून येतो हा छान वाटलं चला तर बघूयात आत्ता लजीज अशी भाजी वरण आणि आलू वांग्याची भाजी काय मजा येते आता तर महिला शक्ती अर्थातच घरातल्या दिवशी दररोज किचनमध्ये काय नवीन बनवू किंवा घरी चार पाच पाहुणे एक्स्ट्रा येतात तर वेगळं काय व्हरायटी देऊ असा तुम्ही नेहमी विचार करत असता तर या माऊली बघा सगळ्या आहेत असल गावरान म्हणा किंवा वऱ्हाडी जेवण कसं बनवायचं आणि छोट्या छोट्या गोष्टी मिळून घरातल्या साध्या साध्या गोष्टींचाही वेगळा उपयोग करून ते टेस्टी लजीज कसं बनवायचं यांच्याकडनं शिकायला हवं तर यांना तर आपण भेटलोय अनेक अशा माऊली आहेत पण आपल्यासोबत ज्या गावात आपण आलोय त्याचं नाव आहे मोरगाव भाकरे हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे त्याचे सरपंच आहेत ताई नमस्कार नमस्कार काय तुमचा परिचय मी सरपंच घटग्राम पंचायत उमा ज्ञानेश्वर वाडी उमाजी अशी रोडगा पार्टी असली किंवा मग असं भाजी घेत थोडं आज सुट्टी भेटते स्वयंपाकाला मेन तेच आहे सुट्टीच पाहिजे असते आम्हाला नाही पण हा रोडगा जो प्रकार आहे तुम्ही पहिल्यांदा किंवा आतापर्यंत तुमचा आवडता आहे हो आवडताच आहे ना कारण की हा एक म्हणजे असा एकदम चांगला आयटम आहे की तो खाऊन माणूस एकदम असं वाटतं की आपण आज भरपूर काहीतरी जेवण केलं काय म्हणजे याचा अर्थ आहे की पुढच्या वेळेस जेव्हा निवडणूक येईल त्या रोडग्याची पार्टी राहील गावाची प्रगती गावामध्ये लाईट गावामध्ये अनेक अशा सुविधा आणणार आमच्या ताई ताई काय सांगाल अनेक महाराष्ट्रातली मंडळी आपल्याला बघतायत आपल्या रोडग्याची काय विशेषता आहे म्हणजे का बरं आवडतो लोकांना तो कारण की सर्वप्रथम त्याची कृती अशी आहे की ते बनवून ते जाड आटाचे बनवल्या जाते आणि जे आपण अळी असते गवऱ्या असतात शेतातल्या त्याच्यामध्ये ते बनवल्या जातात आणि ते राखीत बनतात विस्तवामध्ये बनतात त्याच्यापासून त्याची खायची जी रुची आहे ते एकदम चविष्ट आणि खूप वेगळं लागतं जेवण आणि कशा सोबत खातात भाजी वांग्याची भाजी वांग्याची भाजी आणि वरण भात वरण भात वांग्याची भाजी एकदम अशी हरीवाली तुमच्या तुम्ही तुम्हाला बनवता येते पक्का इकडे प्रत्येकालाच बनवता येते ह्या ह्या तिघी जणी आहेत ना तुम्ही खावता का रोडगा पोपड्यावाला खाते की साधा खाता आम्ही नेहमीच करत असतो हे सगळे महाराष्ट्रामधले प्रेक्षक आहेत हे बाकीचे यांना काय सांगायचं हे काय करतात ना घरी तो उकडतात शिजवतात असं आमच्या घरी असतात आम्ही नेहमी करत असतो आवडतात आवडतात ना क्या बात आहे तुम्ही काय सांगाल ते ओव्हन मध्ये पण बनवता येतात आणि हो आणि अळीत पण बनवता येतात ओव्हन मध्ये कसे बनवतात ज्या नवीन प्रेक्षकांसाठी गॅसवर ओव्हन ठेवलं की त्याच्यावर गोळे करून छोटे छोटे गोळे करून ते कमी गॅसवर बनवतात हे बघणारे पुणे मुंबईतले त्यांच्याकडे जागा तर नाही आहे मग कसं पण बनवता येतात चव अशीच राहते नाही चव वेगळी राहते त्याची याची चव वेगळी राहते कसे बनवतात ते गॅसवर ठेवायचे ओव्हन मध्ये छोटे छोटे गोळे करून हे जसे मोठे असतात ते छोटे छोटे गोळे करून कमी पॉवर मध्ये ठेवायचे आणि परतत राहायचं ते रेसिपी यांनी सांगितली बाकीचे आता ताईंनी पोहोचवले तुम्ही पण तुमच्या कुलरच्या टब मध्ये ओव्हन मध्ये गॅसवर बनतात थोडी चव वेगळी राहील पण ताई शेवटचा प्रश्न तुमच्या दोघींसाठी की सुट्टी भेटते बरोबर आहे पण रोडगे करायला वेळ किती लागतो टोटल एक दीड तास आणि भाजी गिजी सगळं करून सर्व दोन तीन तास घरातली माणसंही कमाला लागतो तुम्ही यावेळेस ते म्हणजे तो आयटमच असा आहे की एकट्या लेडीजच्या बनवता नाही येत बनवणारे स्पेशल असतात ना बात आहे म्हणजे आता रोडग्याची लजीज चव आणि आता महिला तुमच्यासाठी खास घेऊन आलोय वहिनी तुम्ही जे बघताय तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओज व्हिज्युअल्स मध्ये तुम्ही बघताय सिटी कट्टाचा खास स्पेशल एपिसोड चाललाय पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घेऊन तुम्हाला आता दाखवणार शेवटी वरण भात आणि ती तरीदार भाजी चला भेटूयात थँक्यू आमच्याशी बोललं होतं पश्चिम विदर्भातील एकमात्र टॉप न्यूज चॅनल आरआरसी न्यूज आरआरसी न्यूजला आतापर्यंत 3 कोटी व्ह्यूज पश्चिम विदर्भात सर्वाधिक दर्शकांची पसंती निष्पक्ष निस्पृह निर्भीड चॅनल आरआरसी न्यूज तुम्ही पाहता का आरआरसी न्यूज आम्ही सबस्क्राईब केले आहे आरआरसी डिजिटल अकोला तुम्ही सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल आरआरसी डिजिटल अकोला खमंग खमंग जेवण आणि तोंडाला सुटलेलं पाणी आमच्या एपिसोडची हीच विशेषता असते मनोरंजनासोबत वेगवेगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवतोय अर्थातच बघा वरण जे आम्ही म्हणतोय वरण आहे आणि हे चुलीवर केलेलं आहे ही शेतामध्ये केलेली खास रोडगा पार्टी आहे आणि ज्यांनी हे सगळं घडवून आणलं यामध्ये आपल्यासोबत आचार्य सर सर नमस्कार तुमचा परिचय नमस्कार मी मुकुटराव भाकरे किती वर्ष झाले करताय मी 10 वर्ष झाले काम करतो
रोडगा बनव त्यांनी काही वेगळी आतमधली गोष्ट सांगता का तुम्ही? भाजी जरा दाखवा काय काय मिरचीचा ठेचा. एक मिनिट. हा हिरव्या मिरचीचा ठेचा, क्या बात आहे. हा ठेचा तुम्ही खा पण काळजी घ्या, सकाळी जरा शंख वाजवताना काळजी घ्या. हे काय आहे नेमकं? ही भाजी, हे भाजी आहे वांग्याची. दाखवा. अरे बा, हो लजदार तजेंदार भाजी दादा. भाजीला रंग आला एक नंबर. पाहूनच एकदम असं आमच्या सगळ्यांचे घरातल्या प्रेक्षकांचे असे. आज दादा वहिनीला सांगाच तुम्ही आज होऊन जाऊ द्या म्हणा अशी भाजी. काय भाजीची विशेषता काय? वांग्याची चुलीवरच्या भाजीचं म्हणजे एकदम जेवणच टेस्टी, भाजीच टेस्टी बनते ना ती. कशी बनवायची असते जरा सांगा नवीन लोकांसाठी. त्याची रेसिपी काय जरा भारीच आहे त्याची. सांगा ना मग भारी. आणि आपले वांगे कापायची काय मटेरियल टाका लागते सर्व त्याच्यात. पण हे जेवढं दिसते तेवढी ती तिखट नाही. तिखट नाही आहे, दिसण्याचं तिखट नाही. लहान मुलांना खाल्ली तिखट नाही लागत. पण चव एकदा जरा टेस्ट करा तुम्ही. किती लोकांचा आहे हा? सव्वाशे. सव्वाशे लोकांचा. सव्वाशे म्हटले की 200 होतात आपल्याकडे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही जेवले का तिघ? कसं होतं जेवण? एकदम छान. काय बात आहे, एकदम मस्त आनंद. चांगलं जेवण झालं. आवडलं भाजी ठेचा? वांग्याची भाजी एक नंबर झाली. हो आणि ठेचा सुद्धा. तुम्ही नेहमी हे आचार्य नेहमी आपल्या कार्यक्रमात येत असतात? हो. की 10 वर्ष झाले बघतात? नाही नाही, नेहमी येतात बोलावले की. नेहमी येतात बोलावले की. हेच काऊन याची काय हातात चव आहे ते आचार्य म्हणून. बघा मुळात आचार्य असणं चव जी असते ती चव प्रत्येक वस्तात कुठल्या हॉटेलचा आहे ना आवडते. तुम्ही पण आता एवढं छान पैकी करताय. बाकीचे भात पण आहे ना? तर अस्सल वराडी आपण म्हणतोय हे सगळं परिसर आहे चुलीवरचं जेवण. सर गॅसवरचे आणि चुलीवरच्या जेवणामध्ये भरपूर फरक पडते, टेस्ट मध्ये फरक पडते. आता सगळ्या गृहिणी बघतात आचारी म्हणून त्यांना काय सांगाल? त्यांना हे बनवायचं असेल तर कोणती कोणती तयारी करायला पाहिजे? गौऱ्या पण लागतात, आपल्या रानगौऱ्या लागतात. शेणाच्या तयार केलेल्या गौऱ्या नीत पाहिजे त्याला. ओरिजिनल मध्ये जे असतात रानगौऱ्या त्या गौऱ्या पाहिजे. आता मेट्रो सिटीत राहणारे जवळ तर नाही आहे. मग समजा पुणे मुंबईत राहतो ना असं करायचं तर मग काय? आपल्या शेणावरच्या गौऱ्या पण चालतात ना. चालतात. हो हो. काही टिप्स या चुका करू नका असं काही सांगायचं? चुक म्हणजे काय? आता भाजी जर समजा आपण याच्यावर गॅसवर न करता चुलीवर जर शिजवली इंधनावर तर त्याला खूप टेस्ट येते. हा वेगळी चव येते. म्हणून तुमची एवढी स्तुती सुरू आहे. दादा काही काही आतल्या गोष्टी सांगत नाही आहेत. आता बघा हे असं आलेलं आहे, या बकेट मध्ये ती भाजी जाईल. स्टेप बाय स्टेप सर्व मटेरियल स्टेप बाय स्टेप होऊ द्या लागते. एक मटेरियल मागे पुढे जर टाकलं तर ते जळू शकते. पोहोचलं का भावना? हा मागे पुढे कुठे टाकायचं ते वेगळ्या व्हिडिओत बरोबर ते बकेट घेऊन चालले. बघा आम्ही पण जातोय आता पंक्तीमध्ये. लगेच तुम्ही हा चला चला वाडा वाडा कंबर दुखत नाही का? गेले पयाले ते गेले. आम्ही पण पोहोचतो पंक्तीमध्ये. पण आता ज्यांच्या शेतामध्ये आपण आहोत एवढं छान असं हरभऱ्याचं शेत आहे. आणि दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. ज्यांच्या शेतामध्ये आम्ही आहोत असे पाचकडे साहेब आपल्याकडे आहेत. रुबाबदार असं व्यक्तिमत्व सगळ्यांना नेहमीच मदत करतात. भाकरे मुर्गा भाकरी म्हटलं की पाचकडे पर्याय नाही असं झालेलं आहे. दादा हरभरा आहे जबरदस्त असं असं वातावरण असं घरच्यासारखं एकदम. 2-3 वाजता जेवण केलं तुमचं झालं का जेवण? हा माझं जेवण आटोपलं. आताच जेवण केलं. सर कसं होतं? एक बळी एक नंबर स्वयंपाक झालेला आहे. एक नंबर टेस्टी. एवढा चांगला स्वयंपाक, तेवढं चांगलं वातावरण, एवढं सुंदर तुमचं शेत आहे. नेहमीच तुम्ही मदत करत असता. काय सांगाल या उपक्रमासाठी? काय शुभेच्छा? नाही नाही या उपक्रम एकदम चांगला आहे. त्याच्यामध्ये तर असं आल्यानंतर सगळे भेटी वगैरे होतात आणि काहीतरी नवीन घडते याच्यामध्ये. पण आपल्याच शेतात तुम्ही कशी काय परवानगी दिली? आता नेहमीच माहिती आहे दादा नेहमी हृदय असं मोठा आहे. दादा मदत करत असतात. आपल्या शेतात झाला म्हणजे? नाही नाही आपल्या शेतात म्हणजे उद्देश असा आहे की कोणी आलं तर आपल्याला आनंदच आपल्या शेतामध्ये आला जातो. लोक येणार जाणार त्यांना सगळं दिसते आणि एक आपुलकी नातं निर्माण होते. त्यामुळे पहिलेपासूनच जी आपुलकी. आता काय काय आपल्या शेतातून हरभरा? हे सगळा पूर्ण हरभराच पेरलेला आहे मी टोटल. अरे वा. 5 एकर. 5 एकर. हा हा. आता सगळे घरी बसून पाहतात. एले काही शेतात जायची परमिशन नाही. पाचकडे साहेब बोलू शकतो का आम्ही? वा वा बोलू शकतो. नंबर सांगा तुमचा. अरे खरंच सांगतात काय? नाही नाही आमच्या 90-200-188 जो खाली दिसतोय नंबर त्यावर तुम्ही कॉल करा. तुम्हाला रोडगी पार्टी करायची तर शेत नेहमी तयार आहे. तयार आहे काय हरकत? मला जेवायला बोलवा यांना. काय शुभेच्छा द्याल? सिटी कट्टा RRC चॅनलचा आहे आणि आमचे जे प्रतिनिधी आहेत गावातले ते दादा नेहमी असतात. त्यांच्या चांगला उपक्रम आहे ना हे. आता हा कार्यक्रम दिसत तुमच्या चॅनलवर दिसणार आहे. सगळ्या लोकांना माहीत पडते.
कोण आपले कार्यकर्ते कोण आहे सगळं सगळं माहिती होऊन जाते. जे जे आमचे दादा आहेत भाकरे साहेब ज्यांच्या ज्यांचा परिवार आता आहे ते आमच्या आरक्षित प्रति त्यांच्याबद्दल काय सांगेल कसं माहिती. खूप चांगले लोक आहेत ते आणि सात्विक लोक आहेत ते एक नंबर म्हणजे त्यांच्याबद्दल कोणी चांगलं सांगणार आहे. तुम्ही आता मी मला माहिती पडले की तुमचा बिझनेस आहे ज्वेलरीचा. ज्वेलरीचा हा हा क्या बात आहे. काय किती वर्ष झाले काय कसं. माझा बिझनेस 35 वर्षापासून आहे. हा काय नाव आहे. विजय ज्वेलर्सच्या नावाने. विजय ज्वेलर्स. तर तुम्ही नक्की अकोला जिल्ह्यात आलात आणि मुरगा भाकरी या ठिकाणी आलात किंवा गांधी चौक ते हा तो विजय ज्वेलर्स म्हणून आहेत. दादा नक्कीच तुम्हाला तुमचा त्यांची संपूर्ण मुलाखत घ्यायला आपल्याला आवडेल पण आता गोरोडेच्या निमित्त बोललो. धन्यवाद आमच्याशी बोलल्यावर. आभारी. थँक्यू थँक्यू. तर नेहमीच मदत करणारे अशी दादा आपल्याशी बोलले. पुन्हा एक ब्रेक घेतो आता जातो पंक्तीमध्ये. मला माहिती तुम्ही वाट बघताय. कुठेच नका जाऊ. बघत राहा मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा. वराडातील विश्वसनीय नाव RRC नेटवर्क. सिटी चॅनलच्या माध्यमातून अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात रोज 5 लाख दर्शकांचे माहितीचे द्वार. न्यूज मनोरंजन माहितीचा परिपूर्ण खजिना RRC नेटवर्क. पश्चिम विदर्भातील यूट्यूबचे सर्वाधिक लाईव्ह सबस्क्रायबर्स RRC डिजिटलला कायम फॉलो करतात 25 लाख व्ह्यूअर्स. RRC नेटवर्कच्या यूट्यूबला डेली हिंदी व मराठी न्यूज टॉक शो इव्हेंटला रोज 20,000 व्ह्यूअर्स. अकोला जिल्ह्यातील एकमेव सुपरफास्ट सांधी दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टच्या 10,000 वाचकांचा रोजचा वाढता विश्वास. टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल सोशल मीडिया आणि न्यूज पेपर मध्ये सर्वाधिक दर्शकांचे व वाचकांचे हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क. पश्चिम विदर्भात लाखो दर्शक वाचकांपर्यंत पोहोचण्याचे एकमेव हक्काचे ठिकाण RRC नेटवर्क. उत्सव संकुल गांधी चौक अकोला. फायनली वेळ आलेली आहे जेवणाची आणि बघताय तुम्ही ह्या पंक्ती सुरू आहेत. मला शूट करताना थोडासा उशीर झाला तर इथे सलाद आलेला आहे आणि आत्ता आला रोडगा. दादा पोपड्यावालाही द्या मस्त काही विषय नाही. बघा रोडगा पोपड्यावाला आहे. त्यासोबतच आणखी ही जी आहे आमची कॅमेरा पर्सन पाठीमागे अनुराग अभंग यांची यांची जी आहे ती आहे. भाजी आता आपल्याकडे येईल. ड्रोन डवले काय म्हणतात येतात का. हां आता आपल्याला ठेचा या ठिकाणी वाढण्यात येतोय. तुमच्या तोंडाला जी आत्ता पाणी सुटते ते तुम्ही बघताय. तोपर्यंत जरा वाट पाहा ना आमच्या तोंडाला पाणी सुटते. हे आमचे जाहिरात विभागाचे प्रमुख आदरणीय निकाळे सर हे बघा यांच्याशी गप्पा करणार आहोत. हे बघा काय काय आहे. आता 2 ड्रोन आले. हा रोड एकात वरण आहे आणि एकात भाजी. दादा क्या बात आहे. ओहो हे आमचे कॅमेरा पर्सनचं पहिले वाढून घ्या नाही तर व्हिडिओ बरोबर येणार नाही. ये तर्री घेतली चालते दादा तर्री. हा हा तर्री मागितली सुटलं का तोंडाला पाणी. आ बघितलं तुम्ही इकडे पण तरी. हा क्या बात आहे. ओहो हो दोन्ही वाढून घेत आहे. रोडगा सलाद ठेचा आता ही आलू वांग्याची भाजी आता एकदम वरण येणार आहे आपल्याला. येते येते. हा हे जे आहेत दादा तुम्ही वरणासोबत भिळू राहिले काय कसं चव कशी आहे. खूपच छान. आयुष निघाले सर खूपच छान. पक्का शेतात जेवणाची मजा कधी और असते. आणि ही सगळी पंगत आहे ना गेल्या अनेक वर्षांपासून मुरगा भाकरीचे प्रतिनिधी आहेत त्यांना हे आमचे जाहिरातोपाश प्रमुख नेहमी रिपोर्टिंग करत असतात यांना. ते काय सांगाल दादाबद्दल. आमच्या गणेश भाकरे हे आपले प्रतिनिधी आहेत. दरवर्षी त्यांच्याकडे हा कार्यक्रम असतो शेतामध्ये आणि दरवर्षी आम्ही येतो. खरोखरच इथे आल्यानंतर मन प्रसन्न होते. सगळीकडे हिरवाई आहे. हरभरा पेरलेला आहे. मेथी मुळा सांभार या शेतामध्ये सगळं अवेलेबल आहे. त्याच्यामुळे शहरापासून काही अंतरावर दूर एक दिवस एन्जॉय करण्यात खूप आनंद वाटतो. क्या बात आहे. तसेच आमची तिकडे ओळखणे दाखवणारे मोरे भाऊ आहेत. नंतर आमचे दिलीप भाऊ आहेत. सागर भाऊ आहेत. सगळेच आहेत. मी सागर हा त्यांच्यापर्यंत मी जातो. आता मोबाईल बघणं अलाउड नसते जेवताना. रोडगे असताना ते बिलकुल पाहुणे. सागर भाऊ काय सांगेल. खूप वर्षांनी खायला भेटलं. खूप वर्षांनी 2 वर्षांनी 3 वर्षांनी असं म्हटलं तरी खरं खरं दुःख हा माणूस बोलला. लॉकडाऊन त्याने रोडगे संपले तर आता मजा येत आहे ना. तुम्ही तर एकदम दाबून एकदम वाट घेत की पाहायची पद्धत आहे की नाही. नाही आता टायमिंग इम्पॉर्टंट आहे ना. ऑफिसला जायला लागते. कशी चव आहे. एक नंबर. आजीवन खूप मस्त. वरण
रोडगे तर सगळ्यात बेस्ट. क्या बात आहे. आरआरसी मध्ये जेवढे एडिटिंग टीम आहे आता मार्केटिंग मध्ये सुद्धा आहेत आमचे सागरजी. थँक्यू आमच्याशी बोलल्यावर. दिलीप भाऊ काय म्हणाल, बँकेची सगळी कामं आरआरसी परिवारच आहे आपला. कसं जेवण आहे आपण जे म्हणतो का नाही वन भोजन किंवा एखादं ग्रामीण उद्योग भोजन जे आपल्या सिटीमध्ये जे भेटत नाही आपल्याला जे बाहेर जे भेटते एकदम बेस्ट आनंद. हे असं जे आपण हॉटेलमध्ये जे भेटत ते आपल्या इथे भेटते एकदम बेस्ट. निंबू पिळून खाणारे आमचे माणसं आहेत. हा याच्या तोंडाला पाणी सुटलं तुम्हाला पक्क. त्यांना बरं पत्र वाढले त्यांची माझी पत्र जाऊन लोक. तुम्ही काय सांगाल भाऊ कसं आहे. तुम्ही तर काही ठेवलंच नाही पूर्ण जेवण. माइंड ब्लोईंग. एकच नंबर जेवण पक्क. एकच नंबर. क्या बात आहे. प्रेक्षक वाट बघतायत कधी आम्ही जेवतो. मी पण चौक टेस्ट करून दाखवतो. हो हो. पण आता हे सगळं करत असताना ज्यांना बघा इथे महिला शक्ती आहे. महिला परिवार आहे. सगळे जेवतायत. मला माहिती आहे ते लाजतील की मी काय बोलेल असं काही नाही. आज सुट्टी असते नाही. जेव्हा रोडगी असली की तुम्हाला सुट्टी असते स्वयंपाकाला है ना. मग सुट्टी आहे. कशा ताई कशी चव आहे सांग. बोला 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 बोला. काय नाही छान आहे. छान आहे. आज सुट्टी भेटली याचा आनंद जास्त आहे नाही. एकदम मस्त आहे. एकदम छान. मी छाया पाच कवडे. छायाजी बघा एकदम भात घेत. तुम्ही भाजी अशी थोडीच घेतली तरी खात नाही खाते. सगळ्या महाराष्ट्रभरातल्या महिला बघतायत. हा काय सांगाल. आपल्याकडचे रोडगे प्रख्यात आहे स्पेशली अकोल्याची. हा ना अकोला जिल्हे पुण्या मुंबईत तुम्हाला पाहिलं जाते. तुला आवडलं बेत काय नाव तुझं. कृष्णाली. बापले वलन खाते तू रोडक्या डुबून. लहान मुलांनाही फार आवडते. तुला आवडते रोडगे. आईच्या हातचं काय आवडते. आईच्या हातची कोणती भाजी आवडते. वांग्याचीच आवडते. आई वांगे सस्ते आहेत का मार्केटमध्ये. नाही आहेस तू. दुसरी मला रोडगे आवडते. बापले चला जेव्हा 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 जास्त डिस्टर्ब करत नाही. तरी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अबालवृद्धांपर्यंत आवडणारा असा हा अस्सल वराडी रोडगा. आता माझी वेळ आहे. आता जाऊन चेक करून सांगतो तिथेच संपवणार आहे. तर चला जाऊयात माझ्या प्लेटवर. तर ज्याची तुम्ही वाट बघताय आता मला स्वतः वाट पाहायला लागत नाही. बाजूची जी प्लेट आहे ती आमच्या कॅमेरा पर्सनसाठी आहे. आणि काय करायचं माहिती आहे का. मस्त निंबू पिळायचा असा. तर जेलदार भाजी त्यावर पिळायचं निंबू. थोडंसं मीठ गीठ घ्यायचं. आणि हा रोडगा जो आहे पहिल्यांदा तर मी साधी साधी गोष्ट घेतो. असा रोडगा तो करायचा. या भाजीत टाकायचा. हा 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 हा. येऊ का सर. देवाचं नाव घ्यायचं नाही पा. सुखच नाही त्यातल्या त्यात मी उन्हात बसलो. समजून घ्या की भाजी जेवण. अरे आले ही तरी घेऊन पहा. तरी टाका. तरी टाकायच्यात. थोडीशी तरी टाका. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं हो. बरं वाढू वाढू पाठ दुखत नाही का. नाही ना पक्का नाही दुखत. त्या म्हणाल ते हे जेवायचं असं सुरुवात करायची. तुम्ही पण धन्यवाद दादा. हा तुम्ही पण वाट बघताय मला माहिती आहे. जास्त वाट बघू नका. लवकर प्लॅन करा. संडेला आमचा सिटी कट्टा असतो. तसं तुम्ही एखाद्या सुट्टी दिवशी प्लॅन करा. बघत रहा मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा. आमचे फुल एपिसोड बघण्यासाठी सिटी चॅनलचं यूट्यूब पेज आहे ते फॉलो करा. आरआरसी डिजिटल अकोला हे फॉलो करा. 90 200 100 88 या नंबरवर तुम्ही सहभाग घेऊ शकता. तुमच्याकडे कुठली रेसिपी असतील तुमच्या गावात काहीतरी नवीन असेल आम्हाला कळवा. 90 200 100 88 नंबरवर. कॅमेरामॅन अनुराग अभंगसोबत आत्ता मी जेवण करतो. तुम्ही जेवण करा. बघत रहा मनोरंजनचा एकच पत्ता सिटी कट्टा. चला थँक्यू. बाय बाय.